आणि यानंतरची बातमी भंडाऱ्यातली आहे. इथल्या भेल प्रकल्पाच्या नावानं प्रफुल्ल पटेल आणि नाना पटोले यांनी अनेक निवडणुका लढवल्या, मात्र 11 वर्षांनंतर या प्रकल्पाच्या नावावर केवळ फलक आणि सुरक्षा भिंतच उभी आहे. शेतकऱ्यांनी या संदर्भातले आरोप देखील केलेले आहेत. प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेकडो एकर शेत जमिनी दिल्या, मात्र 11 वर्षांनंतर सुद्धा तिथं प्रकल्पाची निर्मिती झालेली नाही आणि त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांकडे ना शेती आहे ना रोजगार. अनेक शेतकऱ्यांना जमिनी असून सुद्धा दुसऱ्यांकडे मजुरी करावी लागते. दरम्यान आता इथले ग्रामस्थ आक्रमक झालेत. भेल प्रकल्प तत्काळ सुरू करावा, अन्यथा शेती परत करावी या मागणीसाठी 5 जुलैपासून उपोषणाचा इशारा देण्यात आलेला आहे. साखरीमधील जो भेल प्रकल्प आहे त्या संबंधाने काही गावकरी आणि लोकांचं नागरिकांचं आम्हाला निवेदन प्राप्त झालेलं आहे. त्याच्यामध्ये ज्या मागण्या आहेत त्या मागण्या, भेल प्रकल्प हा 11 वर्षापासून सुरू नाही आहे, त्याच्यासाठी आहे तो पुन्हा लवकर सुरू करावा. तर ही शासन स्तरावरची बाब आहे आणि त्यांचं जे आम्ही मागण्या आहेत ते आम्ही वरिष्ठ कार्यालयापर्यंत पोचवलेले आहेत. तिकडून काय उत्तर येते त्याची आपल्याला वाट पाहावी लागेल. आणि तसंच मी जे प्रकल्पग्रस्त किंवा जे मागण्या मागणारे आहेत त्यांना मी सध्या 5 तारखेपासूनचं जे उपोषण आहे ते वरील उत्तरेपर्यंत थांबवावं अशी विनंती केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.